महाडमध्ये जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या कृत्याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटताना दिसत आहेत. भाजप पाठोपाठ आता रिपाई आठवले पक्षाने सुद्धा आव्हाड विरोधात आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. रिपाई आठवले या पक्षाने आज अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जितेंद्र आव्हाड यांच्या कृत्याचा निषेध करत जोडे मारो आंदोलन केले. यावेळी कार्यकर्त्यांनी आव्हाड यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील केल्या. आंदोलनानंतर पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदनही दिले. तर यावेळी आठवले पक्षाने जितेंद्र आव्हाड यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी निवेदनामध्ये केलेली आहे. जितेंद्र आव्हाड यांच्यावर 8 दिवसात गुन्हा दाखल झाला नाही तर यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा रिपाई आठवले गटाने दिलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे मुंब्रा मतदारसंघाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मौजे महाड येथे मनुस्मृतीचं दहन करताना त्यांना हेही भान नव्हतं की इथे यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो आहेत. त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो काढले, त्यामुळे संपूर्ण भारतवासियांच्या विशेषतः दलित समाजाच्या आणि आंबेडकरी विचारधारेच्या सर्व जनतेच्या भावना दुखावलेल्या आहेत आणि त्यांचा हा गुन्हा अक्षम्य आहे. त्यामुळे आम्ही आज निवेदनाच्या माध्यमातून माननीय जिल्हाधिकारी यांना जितेंद्र आव्हाड याच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केलेली आहे. एका आठवड्यामध्ये जर त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला नाही तर आम्ही आमचं आंदोलन यापेक्षाही तीव्र करू, असं आम्ही निवेदनाच्या माध्यमातून इशारा दिलेला आहे. आता आगीची भीती कशाला? अथर्व एंटरप्राइजेस घेऊन आला आहे आगीपासून बचाव करण्याकरिता अग्निरोधक चेंडू अगदी मोजक्या दरात. कुठे शॉर्ट सर्किट मुळे तर कुठे याच्या स्फोट मुळे तसेच अग्निशील द्रव्यामुळे आग लागण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत असतात. हा अग्निरोधक चेंडू आपण आपल्या किचन मध्ये तसेच आपल्या खासगी ऑफिस मध्ये पेट्रोल पंपावर शासकीय निमशासकीय कार्यालयामध्ये कपड्याच्या दुकानांमध्ये मॉल मध्ये तसेच आपल्या चार चाकी वाहनांमध्ये ठेवू शकता किंवा लटकू शकता. अग्निरोधक चेंडू आगीने टच करतात हा बोल अगदी 3 ते 5 सेकंदात फुटून 10 बाय 10 रूमची आग विझवतो. आगीपासून होणाऱ्या घटनेपासून बचाव करतो, घटना लगेच टाळतो. अकोला जिल्ह्यात अकोला शहराकरिता अग्निरोधक करिता मार्केटिंग तसेच कमिशन बेसवर मुले मुली नेमणे आहेत. अधिक माहिती करिता संपर्क अथर्व एंटरप्राइजेस श्री साई गजानन लॉन बाळापूर नाका येथे संपर्क साधावा. मोबाईल नंबर 9422162696 आणि 8380046722. जिल्ह्यातील सत्यलढ्याच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट. जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख 9970321817.